नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। आज मिळाला दिग्रसकरांना दिलासा। आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही, 37 इसम आले निगेटिव्ह, तर 3 इसम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आल्याने थोड्याच वेळात घरी पोहोचणार। सतत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दिग्रसमध्ये आज एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही। आज 37 इसमांच्या तपासणी झाली असता सर्वच्या सर्व 37 निगेटिव्ह आले आहेत। निगेटिव्ह आलेल्यामध्ये देवनगरमधील गोंडपुरा, बालाजीनगर व ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी आहेत। एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे झाल्याने तेथील कर्मचारी विलगीकरणामध्ये होते, ते सर्व निगेटिव्ह आले आहेत। आज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह 3 इसम आले, त्या ज्यामध्ये बाराभाई मोहल्ला येथील चालक व चांदनगर येथील दोघे अशा तिघांना डिस्चार्ज मिळाल्याने अगदी थोड्या वेळात तिघेही आपल्या निवासस्थानी पोहोचणार आहेत। तर ज्यांची चाचणी होणे बाकी आहे असे 50 इसम इसापूर विलगीकरणामध्ये आहे, ज्यांची चाचणी गुरुवारपर्यंत होण्याचे संकेत आहे। दिग्रसला तिघे आज परत येत असल्याने ॲक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 55 आली आह। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।